नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. ऑडिट मतदारसंघाचं या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण ऑडिट करणार आहोत धुळे नंदुरबार मधील काही लक्षवेधी लढतींचं. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या डॉक्टर विजयकुमार गावितांच्या मतदारसंघात बदलती समीकरणं काय आहेत, धुळ्याच्या राजकीय आखाड्यात अनिल गोटे आणि शरद पाटील यांच्यापुढे काय आव्हानं उभी आहेत, आणि या नेते मंडळींनी आपले वचननामे पाळलेत का, जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत. थेट मतदारसंघात जाऊन आणि करणार आहोत ऑडिट मतदारसंघांचं. सुरुवातीला धुळे जिल्ह्यातलं राजकीय बलाबल पाहूयात. एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत धुळे जिल्ह्यात, त्यापैकी 2 काँग्रेसच्या कडे, 1 भाजप तर 1 शिवसेना आणि लोकसंग्राम पक्षाकडे 1 मतदारसंघ आहे. अनिल गोटे लोकसंग्रामचे आमदार आहेत, 28,741 मतांनी ते निवडून आलेत. तर प्राध्यापक शरद पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत, 18,982 एवढं मताधिक्य त्यांना मिळालं होतं. तर जयकुमार रावल भाजपचे हे आमदार आहेत, 44 इतकं मताधिक्य त्यांना मिळालं होतं. काशीराम पावरा यांना 39,813 इतकं मताधिक्य मिळालं होतं, ते काँग्रेसचे आमदार आहेत. तर लोकसंग्रामचे अनिल गोटे 28,741 इतक्या मताधिक्यानं निवडून आले होते. आणि आता ऑडिट करूया धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचं. अनिल गोटे इथे विद्यमान आमदार आहेत. जातीची समीकरणं मांडत धुळ्यातल्या राजकारणाची गणितं मांडली जातात. पाहूयात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातल्या जनतेच्या मनात नेमका आहे तरी काय. पांझरा नदीच्या मधोमध मुंबई आग्रा आणि सुरत नागपूर या 2 राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं हे धुळे शहर. धुळे शहराचे विद्यमान आमदार लोकसंग्राम पक्षाचे अनिल गोटे आहेत. 2009 निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजवर्धन कदमबांडे यांना पराभूत करत 28,741 एवढ्या मताधिक्यानं विजय मिळवला. अनिल गोटे यांना 59,576 मतं मिळाली. 2 वेळा आमदारकी मिळवलेल्या अनिल गोटे यांनी गेल्या काही वर्षात अनेक विकास कामं केल्याचा दावा केलाय. आमदारांची विकास कामे: नदीला दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंत, पांझरा नदीवर बंधारा, झुलेलाल घाट, स्मशानभूमीमध्ये सोयीसुविधा, जलवाहिन्या आणि विद्युत दिवे, अशी अनेक विकास कामे धुळे शहरातील नागरिकांसाठी केल्याचं गोटे सांगतात. चौपाटी आहे, त्यानंतर ब्रिज का बंधारा आहे, तिकडे झुलेलाल घाट आहे, हे एकुरा देवीचं पटांगण ते 11.5 एकराचं मी तयार केलेलं आहे यात्रेसाठी. त्या पलीकडे अंतिम संस्कार केंद्र आहे की त्याला त्याचा उपयोग होईल त्यांना काय. आणि ज्या ज्या पाळण्यांमधलं मला पाणी आणि इलेक्ट्रिकच्या लाईनची मागणी आहे त्या सगळ्याच पाळण्यांमध्ये इलेक्ट्रिकच्या लाईन दिल्या आहेत. गोटे यांच्या विकास कामांच्या दाव्यावर विरोधक मात्र टीकेचा आसूर ओढतायत. गोटे यांनी जनतेला केवळ आश्वासनांची खैरात दिली असा आरोप विरोधक करतायत. हे धुळे शहर विकासापासून जवळजवळ 25 वर्ष मागे गेल्यासारखं मला वाटतं की कोणीतरी थापाडे येतो, काहीतरी आश्वासन देतो, थापा मारतो आणि 5 वर्ष या शहरात सत्ता बघून तो नामनिराळा होतो आणि शहर आहे तसं बकाला आहे. धुळे शहरातील समस्यांकडे राजकारण्यांचं लक्षच नाही अशी जळजळीत प्रतिक्रिया जनतेकडून व्यक्त होते. मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग रखडला, दंगलीमुळे नागरिक भीतीच्या छायाखाली, पिण्याच्या पाण्याची समस्या, पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील सावळा गोंधळ, रेल्वे विस्तार नाही, युवकांना रोजगार नाही, मुंबई पुण्याकडे वाढता ओढा, अशा अनेक समस्यांमुळे धुळ्यातील जनता त्रस्त आहे. विकास कामांची जी आश्वासनांची खैरात केली होती तर विद्यमान आमदारांनी काही प्रमाणात विकास कामं केलेली आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे धुळे चौपाटीचं आहे. मात्र इतर जे काही आश्वासन त्यांनी दिली होती ती आश्वासनांची पूर्ती झाल्याचं दिसून येत नाही. वास्तविक धुळ्याची पार्श्वभूमी बघता धुळ्याहून 2 नॅशनल हायवेज गेलेले आहेत जे आपल्याला पूरक आणि पोषक होते आपल्या प्रोग्रेसच्या दृष्टीने. परंतु वर्षानुवर्ष इथे इंडस्ट्रीयल झोन नाही, मूलभूत कुठल्याही सुविधा धुळ्यात नसल्या कारणाने बाहेरचे लोक इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार नसतात.
दोन हायवेज आपल्याकडून गेलेले तरी पण प्रोग्रेस नाही. पाण्याचा प्रश्न नेहमी असतो, दरवर्षीचा आहे, पाण्याचं नियोजन नाही. राजकारणी नेते मंडळी शहरात जातीय सलोखा राखण्याचा का प्रयत्न करत नाहीत असा सवाल धुळ्यातील जनता विचारते. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांना तब्बल 47,000 मतांची आघाडी मिळाली, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही हाच करिश्मा कायम राहील का याकडे अनेकांचं लक्ष लागलंय. सुभाष देवरे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले नगरसेवक सतीश महाले, डॉक्टर माधुरी बाफना, ॲडव्होकेट नितीन चौधरी, भिकन वराडे विधानसभेच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडे असली तरी विद्यमान आमदार अनिल गोटे युतीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भयमुक्त धुळे शहर, सुंदर व स्वच्छ धुळे शहर, सफारी गार्डन, मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचा प्रश्न, या प्रश्नांवर निवडणूक लढवली होती, या मुद्द्यांवर निवडणूक लढवली होती. परंतु यापैकी कुठलेही प्रश्न किंवा समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. आता यंदाही येणारी निवडणूक याच मुद्द्यांवर लढवली जाईल हे धुळेकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. खानदेशात सर्वाधिक इच्छुक उमेदवार असलेला हा मतदारसंघ आहे. जातीच्या आधारे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न इथे अनेकदा पाहायला मिळतो. या मतदारसंघामध्ये विकासाचा आणि बेरोजगारीचा जितका मोठा प्रश्न आहे तितकाच मोठा प्रश्न आता सामाजिक सहिष्णुतेचाही होत आहे. या ठिकाणी धार्मिक तेढ कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करण्याची गरज आहे आणि ते प्रयत्न जो करेल त्याच व्यक्तीला इथे येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये संधी मिळेल अशी इथे परिस्थिती आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. इथे तब्बल 4 वेळा निवडून आलेल्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आता भाजपची वाट धरली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नंदुरबारची जनता काय म्हणतेय पाहूयात. गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमारेषेवर वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसात राजकारण ढवळून निघालंय. विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार लगावणारे विजयकुमार गावित राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तंबूत दाखल झालेत. आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघातून डॉक्टर गावित 1995 पासून निवडून येत आहेत. 2009 विधानसभा निवडणुकीचा विचार करता विजयकुमार गावित यांनी 23,858 एवढ्या मताधिक्यानं बाजी मारली. गावित यांना 99,323 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या सुहासिनी नडावतकर यांना 75,465 मतं मिळाली. नंदुरबार मतदारसंघातील विकास कामांचा विचार करता विजयकुमार गावित यांनी अनेक विकास कामं केल्याचा दावा केलाय. मेडिकल कॉलेज, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्षमीकरण, सिंचनाच्या विविध योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंतर्गत रस्ते, जिल्हा रुग्णालयात सोयी सुविधा अशा अनेक योजना राबवल्याचं गावित सांगतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाला आणि PHC इमारती बांधून दिल्या आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टरही आपण उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या मतदारसंघामध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या, त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने निश्चितच एक फायदा झालेला आहे. माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण खातं असताना मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आरोग्याचे कॅम्प घेतले आणि त्या आरोग्याच्या कॅम्पच्या माध्यमातून लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा दिली गेलेली आहे. डॉक्टर गावित अनेक विकास कामं केल्याचं सांगत असले तरी त्यांनी दिलेली अनेक आश्वासनं पूर्ण केली नाहीत. न केलेल्या कामांचं श्रेय घेण्याचं काम गावित करतायत असा आरोप त्यांचे विरोधक करतायत. गावित साहेबांनी आजपर्यंत स्वतःचा किंवा कुटुंबाचा स्वार्थ बघून राजकारण केलं. मतदारसंघ किंवा समाज हे काही त्यांचं केंद्रबिंदू नव्हतं. विकास कामं सरकारची असतात, एकटा मंत्री काही करू शकत नाही. ठीक आहे, फॉलोअप करणं, आम्ही बी आमदार होतो, आम्ही 12 वर्ष आमदार होतो, आम्ही फॉलोअप केला. सरकार आघाडीचं होतं, फक्त मी केलं असं भासवण्याचं काम त्यांनी केलं. नंदुरबार मतदारसंघात अनेक समस्या आजही कायम आहेत. जलसिंचनाच्या योजना अर्धवट, उच्च शिक्षणासाठी पुरेशा सोयी नाहीत, युवकांना रोजगार नाही, उच्च शिक्षितांचं इतरत्र स्थलांतर, नवीन उद्योग आणण्यात राजकारणी अपयशी, अशा समस्यांमुळे नागरिकांची नाराजी व्यक्त होताना दिसतेय. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार मतदारसंघात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, मात्र जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत. तर डॉक्टर गावितांनी जर रोजगाराच्या संधी जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या तर जेणेकरून आमच्यासारख्या तरुण पिढीला बाहेर जावे लागणार नाही.
15 वर्षांहून अधिक काळ मंत्रीपदी राहिलेल्या डॉक्टर विजयकुमार गावितांच्या कामाबाबत कुठे समाधान आहे तर कुठे नाराजी आहे. मात्र आता गावितांच्या भाजप प्रवेशानं इथली इतर राजकीय समीकरणं बदलणार हेही ओघानं आलंच. विधानसभेच्या निवडणुकीत तरुणाईचं लक्ष वेधून घेणं हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असू शकतो. डॉक्टर विजयकुमार गावित यांचा प्रभाव आहे. नकारात्मक मतातून ते 20 वर्षापूर्वी निवडून आले, पण 20 वर्षात त्यांनी काही जे ठळक कामे केली त्यामुळे त्यांना निश्चितच एक चांगला लोकसंग्रह त्यांनी जमवला. आणि दुसरी गोष्ट, सातत्याने मंत्रिपदावर राहिल्यामुळे त्यांनी मतदारसंघावर आपल्या राजकीय छापही प्रभावित केली आहे. विकास कामासंदर्भात त्यांनी मागच्या वेळेस जी आश्वासनं दिली होती त्यातील बहुतांश कामांना सुरुवात झाली होती, ती आता पूर्णत्वाकडे नेली आहे. नवीन आश्वासनं असं फारसं काही त्यांच्या याच्यातून मिळालं नव्हतं. विशेषतः त्यांनी जे औद्योगिक वसाहतीचं जे आश्वासन दिलं होतं त्या औद्योगिक वसाहतीचं केवळ उद्घाटन झालं, पण औद्योगिक वसाहतीच्या पुढे कुठलंही कामकाज झालं नाही. नंदुरबारच्या राजकारणात डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या बदलत्या राजकारणामुळे नवे रंग भरू लागलेत. या बदलत्या राजकीय रंगात नंदुरबारची जनता काय कौल देते याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागल्यात. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.